सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। सावंतवाडीत निलेश राणे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। पक्ष निरीक्षक सुदन बांदिवडेकर, तालुकाध्यक्ष संजू परब यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी श्रीदेव पाटेश्वरला श्रीफळ ठेवलं। निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी कर असं गाराणं श्रीदेव पाटेश्वर चरणी घालण्यात आलं। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। गेल्या 5 वर्षापूर्वी या मतदारसंघातून जो शिवसेनेचा खासदार या ठिकाणी निवडून गेलेला आहे आणि त्यांनी जी काही लोकांना आश्वासनं वचनं दिली होती त्या वचनाची कुठलीच पूर्तता झालेली नाही आणि त्यामुळे सध्या असलेल्या भाजप शिवसेनेच्या सरकारवर या जिल्ह्यातील लोक मतदार हे नाराज आहेत आणि त्यामुळे लोकांना या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्काचा आवाज एक सुशिक्षित संस्कारी खासदार हवा आहे आणि तो सुशिक्षित संस्कारी खासदार निलेशजी राणेंच्या रूपानं या ठिकाणी आदरणीय नारायणरावजी राणे यांनी उमेदवार दिलेला आहे आणि त्यामुळे मताधिक्य हे प्रचंड असणार यामध्ये कुठलीही शंका या ठिकाणी नाही। त्याचबरोबर स्वाभिमानचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र या ठिकाणी मेहनत घेत आहेत। सावंतवाडी तालुक्यामध्ये आदरणीय संजू परब आणि त्यांचे सर्व सहकारी गेली 5 वर्ष मेहनतीनं काम करत आहेत आणि त्यामुळे सावंतवाडीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये ज्या वेगवेगळ्या लोकल निवडणुका झाल्या त्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका असू दे, पंचायत समितीच्या निवडणुका असू दे, ग्रामपंचायत निवडणुका असू दे वा नगरपालिकेच्या निवडणुका असू दे, या सर्व निवडणुकांमध्ये स्वाभिमानला यश या ठिकाणी या स्वाभिमानच्या सावंतवाडी टीमनं मिळून दिलेलं आहे आणि त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातून निलेशजींना प्रचंड मताधिक्य या ठिकाणी मिळणार आहे। गाणं घातले की सन्मान निलेशजी राणे साहेब हे निवडून तर येणारच, ते लाखोच्या मताधिक्याने निवडून यावे अशा प्रकारचं गाणं घातलेलं आहे आणि सन्माननीय सुदनजी बांदोडेकर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या निरीक्षणाखाली आज आमचं काम तालुक्यात चांगल्या प्रकारे चालू आहे। निश्चितच सुगंधी बांदोडे एवढं सहकार्य असल्यामुळे निश्चितच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एकत्र करून चालत आहे, त्याच्यामुळे आता आम्ही त्याप्रमाणे त्यांना यश देऊ। आपल्या मतदार आहेत आणि आज 5 वर्षात जे आपण भोगलं आहे, आपली सत्ता नसल्यामुळे आपण जे भोगलं आहे ते आता परत आपल्या पदरात येता कामाने, आता प्रत्येक कार्यकर्त्याची गरज राहिलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्या गरजेप्रमाणे आज खासदार निलेश राणे साहेबांना निवडून देण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती सगळेजण पार पाडण्यासाठी प्रयत्न करतील। प्रत्येक आम्ही महिला जी आहेत, महिला प्रत्येकाच्या घरी जाऊन आपली जी रेफ्रिजरेटर ही निशाणी आहे ती निशाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार आणि खासदारांना निवडून देणार, एवढं मी सांगते। माननीय निलेशजी राणे साहेब त्यांना सावंतवाडी शहरातून जास्तीत जास्त मतं मिळतीलच, कारण आमच्या साहेबांचं चांगलं काम आहे, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, ते चांगले शिकलेले पण आहेत आणि हा आमचा आताचा जो खासदार आहे तो अडाणी आहे आणि त्याने आपला अडाणीपणा सर्व जे सिंधुदुर्ग लोकांनी पाहिला आहे त्याच्यामुळे निश्चितच आमचे खासदार साहेब यावेळी पूर्णपणे बहुमताने एकतर्फी निवडणूक जिंकतील।